पुनीत बालन ग्रुप तर्फे पुण्यातील नामांकित गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोलताशा पथकांच्या संघाचा समावेश असलेल्या फ्रेंडशिप करंडक सीझन 2 या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. ही स्पर्धा 6 ते 10 एप्रिल 2022 या कालावधीत दिवस रात्र सुरू असणार आहे. या स्पर्धेत एकूण 18 संघ सहभागी होणार आहेत. फ्रेंडशिप करंडक क्रिकेट स्पर्धेचं आज उद्घाटन पार पडलं आणि या उद्घाटनाच्या वेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अभिनेता अंकुश चौधरी, पुनीत बालन, शोभा धारीवाल या सगळ्यांची उपस्थिती होती. मार्चच्या महिन्यात मिड ऑफ मार्च 11, 12, 13, 14 अशी टुर्नामेंट होती, पण 13 तारखेपासून निर्बंध लागल्यामुळे आपल्याला सीझन 1 अर्धवटातच सोडायला लागलं आणि त्याच्यामुळे परत 2 वर्षानंतर त्याच जल्लोषाने जिथून आम्ही सोडला टुर्नामेंट तिकडून परत सुरुवात होणार आहे आणि हे 4 दिवस खूप धमाल होणार आहे आणि खूप चांगले चांगले मंडळांमध्ये कॉम्पिटिशन दिसतील, कारण कुठलेही प्रोफेशनल प्लेअर न घेता फक्त मंडळाचे कार्यकर्ते हे सहभाग प्रत्येक टीममध्ये असणार आहे आणि ही चांगली टुर्नामेंट होणार. मी तर खूप खुश आहे ग्राउंड बघून खूप दिवसानंतर. आत्ता IPL चालू आहे ते TV वर मॅचेस बघतोय पण प्रत्यक्ष मॅच बघायला मिळत नाही आहे. नुकतेच मास्क वगैरे सगळे उतरले त्यामुळे खूप छान गोष्ट इथे होते. एकतर सगळी पुण्यातली गणपतीची मंडळं एकत्र येऊन खेळणार आहेत, मीडियावाले आहेत, रायटर्स आहेत, सगळेजण एकत्र येऊन खेळणार, ही एक वेगळीच गोष्ट पहिल्यांदा मला असं वाटतं की आयुष्यात मी बघतो आहे. आणि आज त्या सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना मी बघितलं, जणू काही मला असं वाटलं की आपल्या सगळ्या गणपती बाप्पांना मी भेटलो आहे इथल्या मानाच्या गणपतीला. आणि छान मॅचेस होतील. पुनीत बालन सरांचे खूप खूप याबद्दल मी आभार मानतो, या फ्रेंडशिप कपबद्दल. मी नेहमी म्हणजे लहान असल्यापासून अंकुश चित्रपट बघितला ज्याच्यामध्ये 2 गणपतीचे मंडळ एकमेकांसमोर येऊन भांडणं करतात, मारामार करतात, हेच बघत आलो होतो. आणि हे टसल हे खूप वर्षापासून चालू आहे मला माहिती आहे, पण या निमित्ताने सगळे मंडळ एकत्र येणार याच्यासारखा दुसरा आनंद. मला आजच्या मॅचबद्दल तर जास्त उत्सुकता आणि आवडते मला, कारण गणेश मंडळांसाठी अशी मॅचेस ठेवणं आणि त्यांच्यात एकजूट आणणं, नाही तर अदरवाईज कसं होत होतं की गणेशोत्सव इथेच फक्त त्यांचं कोऑर्डिनेशन असायचं. आता म्हणजे यांच्यात वेगवेगळ्या मॅचेसमुळं जास्त हे आलेली एकजूट मैत्री होती, एकजूट होतीये, भांडणं कमी होत आहेत असं मला वाटतंय. तर ही खूपच छान मॅच आहे आणि पुनीत ह्या सगळ्या गोष्टीचा पायनियर आहे, तेव्हा त्याला खूप खूप धन्यवाद, अभिनंदन सगळ्यांना, ऑल द बेस्ट.